नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं चॅनलच्या आपल्या आणखी बऱ्याच दिवसानंतरच्या व्हिडिओमध्ये. संध्याकाळचे 5:45 वाजले, सूर्य तर चाललाय मावळतीलाच, पण वातावरण पाहू शकतो. गेले 15 दिवस रोज आभाळ येत आहे, रोज वारा सुटतो आहे, रोज पाऊस पडतो आहे, पण जमीन काय ओली होत नाही अशा पद्धतीचा पाऊस होतो. तर जसं जसं आपण एक एक दिवस पावसाळ्याकडे चाललो आहे, तसं तसं जे विहिरीतलं पाणी जे आहे ते आता खाली चाललेलं आहे. तर अशा पद्धतीने नवीन विहिरीमध्ये आपले पाणी अजून तर आहे, पण यावर्षी पावसात तसं पाहायला गेलं तर पाऊस कमी होता, त्याच्यामुळं पाणी ही विहिरींना कमीच आहे. तर बरेच जवळजवळ 1 महिना झाला असेल आपले व्हिडिओ येत नव्हते. ऊस पण आपला आता वाळायला लागलाय पाणी कमी असल्यामुळं, कारण का 2 एकर भरणं आपल्याला 2-2.5 एकर भरणं तर तेवढं सगळं भागवायचं, आणि विहिरींचं पाणी आता कमी झाले सध्या. तर नवीन विहिरीमधलं पाणी जे आहे ते आपल्याला खालच्या विहिरीत टाकावं लागतं, अशा नळ्या टाकू, कारण का त्या विहिरीवर आपल्याला पाईपलाईन करायला जागा नव्हती, हा उत्साह असल्यामुळे त्याच्यामुळे ह्या विहिरीत टाकायचं, आणि इथून आपण पाईपलाईनद्वारे उपसतो. मग ही जुनी विहीर आहे, याच्यामध्ये असं पाणी टाकण्याचं काम चाललं. थोडंसं पेटून द्यावं वाटतंय, कारण का भरपूर अडचण आहे विहिरीपाशी, आणि आपल्याला या ठिकाणी दर रोज म्हणलं तरी पण तो मोठा साप जो आहे तो दिसत असतो. आता ह्या उन्हाळ्यापासून तर काय दिसलेला नाही तो, पण इथं का त्यासाठी थोडंसं काळजी घ्यावं म्हणून आपण ही जी आहे अडचण ती पेटून द्यायची. पण पेटून द्यायचं म्हणलं तरी पण भीती वाटते, कारण का उन्हाळ्याचे दिवस आहेत, आणि पेट्रोल टाकल्यासारखंच हे गवत जे आहे ते धडाधडात पेटून जातं. तर इथं आसपास वगैरे तर काय नाही, फक्त आपली इथे दाबी वगैरे केबल गेलेली, तर ह्या गोष्टीला फक्त लक्ष द्यायचं आणि पेटवायचं. तर बघूया कधी त्याला मुहूर्त लागतो ते. चला ये छोटिया, गाय आली जवळ आपली, तर तिची काळजी खूप घ्यावी लागते. खाया प्यायला तरी पण थोडंसं उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळं पाहिजे तेवढं तिला खायला भेटत नाही, फक्त कडवाच आहे आणि हिरव काय नाही. मका केली आपण, पण तिला पण थोडासा अजून वेळ आहे, बघूया टाईम पाळता नाही तर मग हा ऊसाचा आपण ऊसा आणि कडबाग त्यांना खायला घालायचं. हे मका अशा पद्धतीने अजून छोटी, तिला पाणी पण कमी पडते. तर ही गाय जी आहे ती जवळजवळ 2020-21 मधली, पहिल्या ज्या गाय होत्या आपल्याकडे मुक्त होता, त्याच्यातले फक्त एकच एवढं कालवड राहिलेली त्यालाच आपण सांभाळलं होतं, कारण का लय भारी दिसायला पण गुणांना पण आणि सगळ्याच गोष्टी चांगलं होतं म्हणून आपण केलं होतं एवढं. त्याच्यापासूनच आता कदाचित परत एकदा सुरुवात करायची आपल्याला गुणांची. तर चला आता पाणी पाहू. अन्ना मला बिस्किट खायचं,
बिस्किट खायचं, चहा प्यायचं म्हणा. पर्चिंकी तशी आता काय म्हणते ये म्हणा, आता चहा प्यायला चहा प्यायला ये म्हणा. बोल की म्हणा मुक्की काय कधी येते म्हणा गावाला, फ्रुटी घेऊन कधी येते गावाला. बाळ एवढे आणते माकड खाली दगडाय तर उड्या मारायच्या नाही पिल्या. हो का आली चिमणी आली, हो हो का आली जर ग्लास न्यायचा पडत आहे दमान्या पडत असत. पळू नको लय दिवस मावळलाय, दिवस मावळून गेला. कुठ चालली तू? होय नांदूळ खाली वय पडून चल. हो इथं भाऊ कुत्री वक्कची हो हो ठीक आहे. चला 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 पुढे बघून चल चल. जय बाप्पा करा जायचं ना. चल आईस्क्रीम वाला दुपारच्याला येत असतो, संध्याकाळी नसतो येत. उदेशाला आली का मग घेऊ आपण. हिकून ये हिकून हिकून चल चल चल. नाही का आपण चल बरे गडी चपला पुढं काढू म्हणते. तशी लय हुशार आहे पोरगी आमची आहे का, चपला तिथंच काढ म्हणते. चपला काढ हातात का म्हणून घेतल्यात हे काय इथं थोडायचे चपला ठेवा. चला करा जे बाप्पा ती नारळ आणि ती पडलं ना आपलं. करा जे बाप्पा करा ती राहू दे. हा नारळ खायचा जे बाप्पा करायचा. निघू शक गेले कस दर्शन घेते मला नीच. तर म्हणजे गुरुचरित्रामध्ये महाराजांचे भरपूर लीला आलेले आहेत. वांज म्हैस असणारी तिला पण महाराजांनी महाराजांच्या कृपा आशीर्वादाने ती पण दूध द्यायला लागली. परत साठ वर्षाची जी स्त्री होती तर तिलाही कन्यापुत्र झाली. परंत मेलेले जो मुलगा होता तर तोही जिवंत केला. म्हणजे भरपूर लीला महाराजांनी केल्यात गुरुचरित्रामध्ये. मग त्याच्यानंतर काय महाराजांच्या लीला बंद झाल्या का? तर नाही झाल्या. ह्या कलियुगामध्येही महाराजांचं कार्य अजूनही त्याच पद्धतीने आणि तेवढ्याच भक्तिभावानेच आपण नामस्मरण सेवा जर महाराजांची केली तर महाराज आजही ते कार्य अखंड पद्धतीने त्यांचं करत असतात. तर त्याची प्रचिती आम्हाला पण आली. आज एक वर्ष पूर्ण झालं सोनालीचे डोळे उघडले. या ठिकाणी नवनाथ ग्रंथाचं पारायण होतं, सामूहिक पारायण. आणि हे पारायण चालू असतानाच गेल्या वर्षी आजच्या दिवशी डोळे उघडले होते. तर बरोबर एक वर्ष झालं म्हणजे जवळजवळ
तीन वर्षाचा आमचा जो काही संकटाचा काळ होता तो महाराजांच्या कृपेने निवारण झालेला आहे आणि त्या गोष्टीला आज एक वर्ष बरोबर पूर्ण झालेलं आहे. तर गेल्या वर्षी पारायण चालू होतं, पण काय होते ग्रामीण भागामध्ये किंवा ह्या खेड्यापाड्यामध्ये जे नाथ महाराजांविषयी जे समाजात लोकांच्या मनात जे काही गैरसमज आहेत, कल्पना आहेत, जी भीती आहे, तर ती घालवण्याचा एक थोडक्यात प्रयत्न म्हणा, त्याच्यामुळं आपण गेल्या वर्षी जे काही सामूहिक पारायण केलं होतं, पण पारायण काळामध्ये जे काय आपण वाचन करतो ते सहसा सगळ्याच गोष्टी आपल्याला त्याच्यातून लक्षात येत नाही. जे नवीन काही वाचन करणारे असतील त्यांच्यासाठी सर्व गोष्टी काही लक्षात येत नाहीत. मग त्याच्यामुळं प्रत्येक ओवीन ओवीचा अर्थ आपल्याला प्रत्येकाला समजावा, नाथ महाराजांविषयी असणारे गैरसमज हे दूर व्हावेत याच्यासाठी आपण महाराजांच्या कृपा आशीर्वादाने ह्या नवीन वर्षाचा जो पाडवा आहे मराठी नववर्षाचा पाडवा गुढीपाडवा, तर गुढीपाड्यापासून संध्याकाळी रोज 8:30 वाजता 8:30 ते 9:30 वाजेपर्यंत या ठिकाणी रोज एक अध्याय पोथीचा आपण नवनाथ ग्रंथाचा चालू केला आहे. तर आपल्या सर्वांच्याच सहकार्याने खूप छान असा हा कार्यक्रम चाललेला आहे पोथीचा, आणि आज त्या पोथीचे जवळजवळ आपले 15 अध्याय पूर्ण झालेले आहेत आणि 16वा अध्याय आज चालू होणार आहे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आता संध्याकाळच्याला पोथी वाचन चालू होत असतं. तर या ठिकाणची पोथी जर ऐकायची असेल तर कमेंट करून नक्की सांगा, आपण उद्यापासून तुम्हाला त्याचाही लाभ दिला जाईल. तर चला मग, व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.